अर्चनाच किचन मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण तयार करणार आहोत चिकन करी। त्यासाठी मी हे बघा अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे, मोठे पीसेस करून आणलेले आहेत। हे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे, मी मोठे पीस केलेले आहेत। चिकन करी बनवायचे आहे, तर हे बघा अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे, स्वच्छ धुवून घेतलेले आहे। दोन मोठे कांदे कापून घेतलेले आहेत, हे काळं वाटण मी करून ठेवलेलं आहे कांदा भाजून। आणि हे घरगुती लाल तिखट दोन चमचे, हा बेडकी मसाला एक चमचा, हळद एक चमचा, चाट मसाला एक चमचा, हा गरम मसाला एक चमचा, गरम मसाला एक चमचा आणि धणे पावडर आणि हे आलं लसूण पेस्ट एक चमचा टाकणार आहे। तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 3 ते 4 चमचे तेल टाकणार आहे। तेल गरम होऊन द्यायचं आहे। इथे आपलं तेल गरम होत आहे तोपर्यंत आपण चिकनला लिंबू पिळून घ्यायचं आहे। लिंबू लावून ठेवू। मीठ टाकणार आहे एक चमचा। चिकन चांगलं मिक्स करून घेऊ। इथे आपलं तेल गरम झालेलं आहे। कांदा चांगला शिजून द्यायचा आहे। कांदा चांगला ब्राऊन होईपर्यंत परतायचा आहे। हे बघा आपलं चिकन कांदा चांगला मऊ होत आलेला आहे, शिजत आलेला आहे। तर आता आपण एक चमचा आलं लसूण पेस्ट टाकणार आहे। घरगुती तिखट दोन चमचे टाकणार आहे। बेडकी मिरची मसाला एक चमचा, चाट मसाला, धणे पावडर चमचा, गरम मसाला एक चमचा, हळद एक चमचा, कांदा शिजण्यासाठी थोडस कांदा टाकून घ्यायचा आहे। कांदा पूर्ण शिजून द्यायचा आहे आणि पूर्ण मसाला परत ठेवून झाकून ठेवूया 2 मिनिट। हे पहा आपला कांदा पूर्ण मसाला शिजलेला आहे, तेल शिजलेलं आहे। आपण चिकन बघा तुम्ही पाहू शकता पूर्ण तेल सुटलेलं आहे मसाल्याला। आपण चिकन टाकून घ्यायचं आहे। मीठ मी अगोदरच टाकलेलं आहे चिकनमध्ये,
याच्यासाठी आपण गरम पाणी करून घेतलेलं आहे ते टाकणार आहे। पंद्रह मिनट अपन चिकन शिजन देना है। छाकण ठेवूया। शिजलेला आहे आता अपन कोथिंबीर त्याच्यावर टाकणार आहोत। आपण गरमागरम बघा या चिकन शिजलेलं आहे का बघा। आपलं चिकन तयार झालेलं आहे बघा बघू शकता तुम्ही। तर आता गरमागरम आपण सर्व करूया। छान तरी आलेली आहे आणि चिकन पण छान शिजलेले आहे। तर आपण गरमागरम सर्व करूया। इथे मी ताट केलेलं आहे हे बघा। भात, काकडी, लिंबू आणि कांदा आणि हे आपलं चिकन हे बघा। आजची चिकन करीची रेसिपी आवडली असेल तर कमेंट करायला विसरू नका आणि लाईक व्हिडिओला लाईक शेअर सब्सक्राइब करा। आणि सब्सक्राइब केलं असेल तर बेलचं बटन प्रेस करा। भेटूया अशाच पुन्हा एका दुसऱ्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।